निप्पाणी येथे निर्माण होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक, दलित नेते मल्लेश चौगुले यांची माहिती. कर्नाटक शासनाच्या वतीने ज्या ठिकाणी महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आहेत अशा कर्नाटकातील सुमारे 10 ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण करणार आहेत अशी माहिती मल्लेश चौगुले यांनी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निप्पाणीमध्ये किती वेळा आले याचा इतिहास सांगितला. या स्मारका संदर्भात बेळगाव जिल्ह्यातील दलित नेते मल्लेश अण्णा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली निप्पाणी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये प्राथमिक बैठक घेण्यात आली. यावेळी शासनाकडून सुमारे 10 कोटी रुपयाचा वाढीव निधी मिळावा त्याच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, युवकांच्यासाठी UPSC MPSC केंद्राची निर्मिती, सुसज्ज ग्रंथालय, विविध चळवळीसाठी सुसज्ज भवन, आकर्षक गार्डन अशा पद्धतीच्या स्मारकाची निर्मिती व्हावी यासाठी निप्पाणी येथे प्राथमिक बैठक घेण्यात आली. त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेले भूमीवर आज आपण इथं उभा राहिलो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निप्पाणीमध्ये पहिल्यांदा 11-12 एप्रिल 1925 बहिष्कृत परिषदेची तिसरी परिषद निप्पाणीमध्ये घेतली गेली. आज तिथं चंद्रम टाकीज म्हणून आपण ज्याला ओळखतो आहे त्या ठिकाणी पूर्वी तिथं भालचंद्र टाकी होती, त्या ठिकाणी पहिली परिषद कधी बाबासाहेबांची तिथं झालेली आहे आणि 1925 बाबासाहेबांचं पहिला पाऊल निप्पाणीमध्ये 1925 इथे ठेवलेली आहे. त्यानंतर 23-5 1932 बाबासाहेबांची तर दुसरी सभा झाली. आज आपण आयबीच्या समोर जी बाग बघतो आहे त्या बागेच्या ठिकाणी बाबासाहेबांची दुसरी सभा झालेली आहे. 1936 बाबासाहेबांची तर तिसरी सभा झालेली आहे. आज आपण ज्याला जुनं मोटर स्टँड म्हणतो आहे त्या मोटर स्टँडच्या ठिकाणी बाबासाहेबांची दुसरी सभा झालेली आहे. 1937 बाबासाहेबांची आयबीसमोरची जी बाग आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांची चौथी सभा झालेली आहे. 3 डिसेंबर 1938 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी पहिली सभा आणि निप्पाणीमधील 5वी सभा झालेली आहे. त्या 3 डिसेंबर 1938 सभेमध्ये बाबासाहेबांनी एक अनमोल संदेश दिलेला आहे. इथपर्यंत शापित जमात होती, इथून पुढे शासनकर्ती जमात झाली पाहिजे हा संदेश निप्पाणीचा असल्यामुळं तो संदेश संपूर्ण भारतभरती फिरलेला आहे, त्याची आठवण राहावी म्हणून आम्ही इथं क्रांतीस्तंभाची तो उभारणी केलेली आहे. आ त्या ह्याच्यामोर तिथं दगडी स्तंभ असेल आणि दगडी स्तंभावर बाबासाहेबांची 3 डिसेंबर 1938 जे क्रांतिकारी संदेश दिलेला आहे शासन तिथे जमा झाली पाहिजे हा तिथं ठळक अक्षरामध्ये तिथं उठून तुम्हाला दिसला जाईल. आणि 3 डिसेंबर 1938 बाबासाहेबांचे 1000 फोटो आहेत, त्या 1000 फोटोमध्ये एकच फोटो घोड्यावर बसलेला आहे. ते घोडा निप्पाणीचे करळे म्हणून होते, त्या करळ्यांचा तो घोडा बाबासाहेब आयबीमध्ये सभेच्या पूर्वी तिथं विश्रांतीला होते आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी पहिल्यांदा आणि एकमेव घोड्यावर बसून जे छायाचित्र आहे ते आयबीमध्ये काढलेलं आहे. 5वी सभा 1938 इथं विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या होत्या, त्या निवडणुकीच्या निमित्तानं बाबासाहेब इथं प्रचार करण्यासाठी आलेले होते. ती सभा ह्याच ठिकाणी बाबासाहेबांची 6वी सभा इथं झालेली आहे. 7वी सभा 25 डिसेंबर 1952 जे टायमाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे संविधान स्वीकारलं गेलं, जे पहिल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या निमित्तानं बाबासाहेबांनी इथं जनतेला एकजूट होण्याचा इथं संदेश दिलेला आहे. यावेळी आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे, दलित नेते मल्लेश अण्णा चौगुले, सामाजिक कार्यकर्ते अशोक लाखे, सामाजिक कार्यकर्ते विजय मित्रानी यांच्यासह आंबेडकर समुदायाचे कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.